सरकारी कार्यालयामध्ये गेले असता आपल्याला तिथे एक बोर्ड हमखास दिसतो. तो बोर्ड म्हणजे सरकारी कार्यालयात किंवा सरकारी कामामध्ये तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्यावरती कलम 353 नुसार कारवाई केली जाऊ शकते. मात्र सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचं संरक्षण मानलं जाणाऱ्या या कायद्याविरोधात आता लोकप्रतिनिधी म्हणजेच राज्यातील आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. थेट राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्येच आमदारांनी हा मुद्दा उचलून धरलाय. मात्र कलम 353 काय आहे, त्याचबरोबर आमदारांनी या कायद्याला विरोध का सुरू केलाय, जाणून घेऊ आजच्या लेटसअप विशेष सोपाच्या माध्यमातून. भारतीय दंड संहितेनुसार कलम 353 हे कर्तव्यावर असणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी संरक्षणासाठीचा एक कायदा आहे. कारण ज्यावेळी सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी आपलं कर्तव्य किंवा जबाबदारी पार पाडत असतात, त्यावेळी काही लोकांकडून त्यांच्यावरती हल्ले झाल्याचा प्रकार अनेकदा पाहायला मिळतो. त्यामुळेच हे हल्ले रोखण्यासाठी हा कायदा राज्य आणि केंद्र सरकारमधील सरकारी कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर वेगवेगळ्या महामंडळातील कर्मचाऱ्यांना देखील लागू आहे. आता पाहूयात या कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीवरती काय कारवाई केली जाते. सुरुवातीला या कलमाअंतर्गत दाखल होणारा गुन्हा हा जामीन पात्र होता. त्याचबरोबर गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा केली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती हल्ले वाढले होते आणि हे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने 2017 या कायद्यामध्ये काही बदल केले. यामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणणे किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवरती हल्ला करणे हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात आला. त्याचबरोबर 2 वर्षांची शिक्षेची तरतूद ही 5 वर्षांची कमाल शिक्षेची तरतूद करण्यात आली. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांचं संरक्षण करणाऱ्या या कायद्याला आमदारांकडून विरोध का होतोय पाहूयात. नुकत्याच सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदारांनी कलम 353 या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. तर या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी या आमदारांनी काही कारणं देखील सांगितलेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांकडून ह्या कायद्याचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. त्याचबरोबर आम्ही ज्यावेळी लोकांच्या कामासाठी सरकारी कार्यालयात जातो त्यावेळी कर्मचाऱ्यांना साधी विचारणा जरी केली तरी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रती आमदारांवर किंवा लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला जातो अशी कारणं यावेळी विधिमंडळामध्ये आमदारांनी सांगितलीत. त्याचबरोबर या कायद्याचा गैरवापर करून सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांची पिळवणूक केल्या जात असल्याचा आरोप देखील सध्या आमदार करत आहेत. तसेच या कायद्याअंतर्गत सध्या अनेक आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये बच्चू कडू, यशोमती ठाकूर आणि देवेंद्र भुयार या तिघांना या कलमाअंतर्गत शिक्षा झाली आहे. मात्र सध्या ते अपिलासाठी जामिनावर आहेत. त्याचबरोबर या कलमामध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर या गुन्ह्याची शिक्षा 2 वर्षांवरून 5 वर्ष करण्यात आली आहे. त्याचबरोबर हा गुन्हा अजामीन पात्र असल्याने लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यामध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांचं संरक्षण असणाऱ्या या कलमाविरोधात सध्या आमदार आक्रमक झालेत. दरम्यान या कायद्याचा सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून गैरवापर होत असल्याची कबुली खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. मात्र अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधींवर देखील या कलमाअंतर्गत कुठलाही अन्याय होणार नाही असे बदल या कलमामध्ये केले जातील अशी जाहीर घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केली. तर दुसरीकडे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची संघटना असणारे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने देखील या मागणीला कडवा विरोध सुरू केलाय. या संघटनेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कलमामध्ये कोणतीही सुधारणा केली जाऊ नये अशी मागणी केली आहे. त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या संघटनेला कोणताही निर्णय एकतर्फी घेतला जाणार नाही असं आश्वासन दिलंय. त्यामुळे एकीकडे लोकप्रतिनिधींकडून सुधारणा करण्याची मागणी तर दुसरीकडे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा विरोध. याच्यामध्ये आता सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचं संरक्षण असणारं हे कलम 353 यामध्ये बदल केले जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, तुम्हाला सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.